काहीतरी असं करा की तुम्ही कशात बेस्ट आहात हे ठरवण्यातच 2 तास जातील. हाय दोस्त, आय एम युअर होस्ट अमित. जग तुमच्यावर हसेल, तुम्हाला टोमणा मारेल, परंतु कुणाल खेमूप्रमाणे तुमच्या सर्वोत्तम शॉटची प्रतीक्षा करा. लेखक, दिग्दर्शक, गायक, संगीतकार, गीतकार, कुणाल खेमू, खरं तर सर कुणाल खेमू यांची मडगाव एक्सप्रेस रुळावर आली आहे. तो ट्रेन के नॉन एसी डब्बे में मैं टॉर्चर करवाना चाहता है. हा चित्रपट ब्लॅक कॉमेडी प्रकारात येणारा कल्ट बॉलिवूड चित्रपट. ओव्हर रेटेड गोवा ट्रिप हा क्वचितच कोणत्या ग्रुपचा प्लॅन नसेल, आणि रद्द करणे म्हणजे जणू नियतीचा आवडता खेळ. एवढंच काय, कोविडचा देखील प्लॅन अयशस्वी झालाय. हा चित्रपट त्या मित्रांसाठी आहे ज्यांनी एकतर योजना आखली आहे किंवा ती रद्द केली आहे, म्हणजे प्रत्येकासाठीच. हा चित्रपट तुम्हाला दिल चाहतायचं वाईब देईल. हा चित्रपट राज आणि डीके यांच्या गो गोवा गॉनला देखील जोडला गेला आहे. याबद्दल अधिक सांगणे म्हणजे स्पॉइलर दिल्यासारखे. हा चित्रपट खऱ्या लोकेशनवर शूट करण्यात आला आहे. काही ठिकाणी VFX अप्रतिम दिसतात आणि चित्रपटातील गाणी देखील योग्य वाटतात. कुणाल खेमूने गायलेल्या गाण्याचा आवाज आणि प्लेसमेंट हृदय स्पर्शी आहे. चित्रपटाचे संवाद सिच्युएशनल कॉमेडी आणि त्याचं टायमिंग अप्रतिम आहे. चित्रपटाचे कास्टिंग शिवम महाजन यांचे आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक अभिनेता योग्य वाटतो. प्रत्येकाचा अभिनय उत्कृष्ट आहे. प्रतीक गांधीचा टिपिकल गुजराती माणूस आणि मॅनहूड ऍटिट्यूड मन जिंकणे का क्या है, मैं सब संभालूंगा, आय लव गोवा. बिहार कथेचा धाडसी माणूस अविनाश तिवारी अप्रतिम दिसतो. गोवा हियर वी कम. पण तो येणार आहे नक्कीच वाटत नाही. बहुत तकलीफ होती है जब आप योग्य हो. अरे भाई तसं नाही. और लोग आपकी योग्यता ना पहचाने. शर्माजीच्या मुलाने म्हणजेच देवेंद्र भैयाने अप्रतिम अभिनय केला आणि मराठी उच्चार पकडण्यासाठी खूप मेहनत घेतली. थोडं औरतो की तरह चल फिर संत्रे उपरले. बरं, व्हिडिओच्या शेवटाकडे जाण्यापूर्वी तुम्ही कुणाल खेमूच्या कॅमिओ आणि दिग्दर्शनाचे चाहते व्हाल यात काही शंका नाही. तो ऐसा लगा या तो मैं अब अपने आप पे गुस्सा होके रहूं या फिर मैं कुछ ऐसा करूं जिससे खुद को भी हंसी आए या दूसरों को भी हंसी आए. तो उसी से मडगांव एक्सप्रेस का जन्म हुआ था. चित्रपट तुम्हाला हसवत ठेवतो आणि बांधूनही ठेवतो. तुम्ही तुमच्या कुटुंबासह तसेच मित्रांसोबत हा चित्रपट पाहू शकता. चित्रपट तुम्हाला दुप्पट मजा देईल. आय एम टू एक्साइटेड. चल चल. तुम्हाला लवकरच सावरकरांचा रिव्ह्यू देखील मिळेल, पण त्या अपडेटसाठी तुम्हाला एवढंच करावं लागेल. सबस्क्राइब करें, बेल आयकन जरूर दबाइएगा. बाकी तुम्हाला चित्रपट हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता. चला मग जातो पुढच्या व्हिडिओमध्ये. येतो तोपर्यंत लाईक करा किंवा डिसलाईक करा, बास इग्नोर करू नका. हे आहेत आमचे आणखी काही व्हिडिओ. पहा आणि आवडल्यास शेअर करा. आणि जर तुम्हाला आमचे काम आवडले असेल तर सबस्क्राईब करून आमचा आत्मविश्वास नक्कीच वाढवा. जय जवान, जय किसान, जय लाईक शेअर सबस्क्राईब की दुनिया बनाई.